रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि लोकनेते दिभा पाटील ज्युनियर कॉलेज दहागाव विभाग जासई या विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षण महर्षी डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 136व्या जयंतीच्या सभेचा कार्यक्रम आणि विद्यालयात नवीन नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचा उद्घाटन समारंभ शनिवारी संपन्न झाला. हा सोहळा रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी त्यांनी जासई शाखेबद्दल गौरव उद्गार काढले आणि या विद्यालयातील जुनी मोडकळीस आलेली इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत उभारणीची अडचण लक्षात घेऊन या विद्यालयास नवीन इमारतीच्या उभारणीसाठी 50 लाख रुपयांची भरघोस मदत जाहीर केली. रामशेठ म्हणजे डोक्यावर पाण्याचे हंडे राडबाईवरून गव्हाला नेणारा. रामशेठ म्हणजे जवान फट्यावर जंगलाची लाकडे जी आहेत ना ती आईला घरी आणून देणारा. रामशेठ म्हणजे रेल्वेचं काम, उरणला रेल्वे होती ना, तेव्हा गव्हाण फट्यावर रेल्वेचं काम चाललं होतं ना, तर त्यावेळेला 1 रुपया मजुरीवर काम करणारा. असं माहित आहे तुम्हाला, माहित आहे का तुम्हाला असं? अरे नाही नाही, हे करायला पाहिजे, हे मेहनत करायला पाहिजे. ही मेहनत केली म्हणून रामचा रामशेठ झाला. रामचा रामशेठ का झाला? ही मेहनत केली म्हणून झाला. मेहनत आई वडिलांना मदत करण्याकरता करायला पाहिजे, शाळेत अभ्यास करण्याकरता करायला पाहिजे. आपण म्हटलं हा काय सोपा पेपर आहे, मी सहज पास होईल, नाही. आता त्या दोन्ही मुलीत भाषण चांगलं केलं, मराठी मधलं भाषण तर ठीक चांगलं केलं, जरी आपल्याला काय असलं की भाषण लिहून दिलं, शिक्षक ठेवून देतात करायचं, इतकं नाही. बोलण्याची ढब जी असते, कुठं थांबायचं, काय सुरू करायचं, तर ह्या जास्त गोष्टी महत्वाच्या असतात. माझाही मराठीत विषय मी आहे, मराठीचा विषय असल्या कारण हे सगळ्या ह्याच्यामध्ये गेलेलं आहे. पण इथं आपल्याला एकच गोष्ट करायची आहे की आपण पुढे येण्याकरता चित्तसुद्धी चित्तसुद्धी जी असते किंवा जे मूलभूत गुण असावे लागतात ते आपल्या अंगात असणं गरजेचं असतं. ते तुम्ही लहानपणापासून शिका. जे मी 8वी 9वी 10वीला असताना 7वी 8वीला असताना जे काम करत तुम्हाला मी सांगितलं, मग नंतर सातारला गेलो, सातारला म्हणजे रेल हायस्कूल आलं म्हणून गव्हाणला शिक्षक झालो, नंतर सातारला गेलो तिथं कॉलेज झालं. कॉलेजमधून आलो तर मी इकडं घरी की मुंबईच्या कॉलेजची पोरं यायची, महाराष्ट्रवरनं पुण्यावरनं गेली अलिबागवरनं यायची आणि ती बोला सुटा बुटात असायची, सूट बूट वगैरे सगळं असायची. मी सातारा आलो की आम्ही लेगा आणि शर्ट असायचा. मग आम्हालाही मुलं चिडवायची, घाटीमामा आला, घाटीमामा आला. म्हटलं म्हणा काय हरकत नाही, घाटीमा म्हणत तर घाटीमा म्हणा. जे काही गोष्ट असते ती साधी राहणी, उच्च विचारसरणी ही जास्त मोठी गोष्ट आहे. नुसतं सुटापुटा तरी आहे काय राहणं बरोबर नाही. तसेच रयत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विभागाचे सहसचिव बी एन पवार यांनी विद्यालयाने केलेल्या शैक्षणिक प्रगतीबद्दल विद्यालयाचे गुणगौरव केले. 4 ऑक्टोबर 1919 साली कर्मवीर भाऊराव पाटलांनी सत्यशोधक समाजाच्या विचार मंथनामध्ये बसलेले असताना हा ठराव मांडला आणि काले या ठिकाणी ही बैठक भरलेली होती. आणि विचार मंथनामध्ये हा विषय झाला की शिक्षण संस्था काढायचे. भाऊराव पाटील जर एक वसतिगृह चालवतात, अनेक वसतिगृह चालवतात, गोरगरिबांची मुलं गोळा करून त्यांना ज्ञानदानाचं काम करतात, ते स्वतः शिकवतात, लक्ष्मी वहिनी शिकवतात, तर शिक्षण संस्था का नको काढायला? म्हणून 4 ऑक्टोबर 1919 साली काले या ठिकाणी सत्यशोधक समाजाच्या विचार मंथनामध्ये या बैठकीमध्ये उपस्थित असताना हा विषय निघाल्यानंतर मंचावरील किंवा उपस्थित सर्व मान्यवरांनी शिक्षण संस्थेला नाव काय द्यायचं, अनेक जणांनी अनेक नावं सुचवली, परंतु भाऊराव पाटलांना कोणतंही नाव पसंत नव्हतं. भाऊराव पाटलांनी एकच विषय घेतला की या शिक्षण संस्थेचं नाव रयत ठेवायचं. रयत म्हणजे सर्वसमावेशक हे नाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक जातीची, धर्माची, पंथाची लोक एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं, त्या पद्धतीनं या शिक्षण संस्थेमध्ये अनेक जाती, धर्माची, पंथाची लोक एकत्र येऊन, लेकरं एकत्र येऊन त्यांचं शिक्षणाची गंगा गरिबांच्या दारापर्यंत पोहोचवायची आहे.
आणि म्हणून रयत हे नाव ठेवायचं आणि रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली आणि तिथपासून हा हे बीज रोवलं गेलं. अगोदरच्या काळामध्ये प्राथमिक शाळा भाऊराव पाटलांनी काढल्या, त्या वसतिगृह चालवली, अनेक हाल अपेष्टा सहन करत ही संस्था उभी राहिली. व्यासपीठावरील अनेक मान्यवर आहेत, सेठ तर आहेतच, पण आजूबाजूला जी सगळी मंडळी बसलेली आहे या परिसरातली, समोर काही मंडळी बसलेले, यांचंही प्रेम पहिल्यापासून संस्थेवर राहिलं आणि म्हणून संस्था मोठी झालेली आहे. या सोहळ्यात विद्यालयातील गुणवंत शिक्षक प्राध्यापक अतुल पाटील आणि एस सी पाटील यांचा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन आणि विकास समितीचे अध्यक्ष तथा भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर आणि विद्यालयाचे प्राचार्य अरुण खाग, रायगड विभागाचे विभागीय अधिकारी आर पी ठाकूर, अतुल पाटील, रयत सेवक कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक किशोर पाटील, गव्हाण विद्यालयाचे प्राचार्य गोडगे सर, लाईफ मेंबर रवींद्र भोईर, विद्यालयाचे चेअरमन अरुण जके, नरेश घर, प्रभाकर मुंबईकर, यशवंत घरत, रघुनाथ ठाकूर, रयत सेवक संघाचे महाराष्ट्र समन्वयक नुरा शेख, प्राध्यापक अतुल पाटील, तोरणे सर यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.